नमस्कार मित्रांनो मी राजू सातडिया तुम्ही बघत आहात भूमिकेन चॅनल मित्रांनो आज आपण ऑनलाईन टिपण नकाशा काढणार आहेत आणि मी त्या त्याची पूर्ण प्रोसिजर आहे ती तुम्हाला स समजवणार आहे की आपण आपल्या मोबाईलमध्ये फक्त दोन मिनटामध्ये आपला जो टिपण नकाशा असतो आपला स गट नंबरचा सर्वे नंबरचा किंवा हिसा नंबर काय तुमचा नंबर असेल त्याचा टिपण नकाशा कशा प्रकारे आपण काढतात त्याचं मी तुम्हाला आज पूर्ण माहिती देणार आहे पण एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला नाहीतरी थोडा तरी पार्ट जर मिस केला तर तुम्ही कधीच का काढू शकणार नाही आणि मला टेलिग्रामवर आणि कॉमेंटमध्ये पण विचारू नका का सर लिंक कुठे आहे आणि लिंक ओपन होत कारण की प्रत्येक डॉक्युमेंट काढण्यासाठी अलग अलग प्रोसिजर आहे तर सगळ्यांसाठी तीच प्रोसिजर नसतं सगळ्यांना अलग अलग असतं त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जा म्हणजे मी सगळी प्रोसिजर तुम्हाला समजवणार आणि जर तुम्ही ज टिपण कसा सोडवायचा त्याचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल मित्रांनो तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची पण लिंक दिलेली आहे आणि ह्या ह्या वेबसाईटची पण ह्या जो टिपण ऑनलाईन कसा काढायचा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्येच दिलेली आहे तर तिथे तुम्ही नंतर जा पहिले हा व्हिडिओ बघा नंतरच तुम्ही तिथे जाऊ शकतात आणि तुम्हाला त्याच्यात लॉग इन वगैरे करायचं आहे ते पण कशाप्रकारे करायचं आहे ते मी तुम्हाला समजवतो तर जर आपण मोबाईल स्क्रीनवर जाऊया मित्रांनो तुम्हाला ब्राउजर ओपन करायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट लिंकवर क्लिक केलं तरी तुम्ही डायरेक्ट त्या ब्राऊझरमध्ये जाणार आहेत आणि तुम्ही ती कॉपी करून त्या ब्राऊझरमध्ये पेस्ट करून त्याच्यावर तुम्हाला सर्च मारायचं आहे सर्च मारल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच इंटरफेस येईल तुमची अशी डायरेक्ट ओपन होणार नाही ती कशाप्रकारे करायची आहे ते मी तुम्हाला पुढे समजवतो तर मित्रांनो हा गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा हा पहिले जो आपण वेबसाईटवर काढत होतो तेच माहिती आहे इथून तुम्ही लँग्वेज आपली चेंज करू शकतात आणि खाली तुम्हाला लॉग इन आय डी बनवायचा आहे तो लॉग इन आय डी कशाप्रकारे बनवायचा आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि ह्याच्यात जर मी बनवायला गेलो तर हा पण भरपूर मोठा व्हिडिओ होऊन जाईल तर तुम्हाला लॉग इन आय डी बघण्यासाठी माझा जुने फेरफार कसे काढायचे ह्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही लॉग इन आय डी कसा बन बनवायचा तो तुम्ही तिथे बघू शकता आणि तो पण डिफिकल्ट आहे त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघावाच लागणार आहे तर आपण जो नवीन वापरकर्ता नोंदणी आहे त्याच्यात काय माहिती भरायची त्याची पण आपण माहिती मी श म्हणजे शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजवतो फक्त दाखवतो की कोणकोणती त्याच्यात माहिती असते तर मी तुम्हाला त्या माहितीची पूर्णपणे स्पष्टीकरण दा देणार आहे की काय काय भरायचं आहे आणि त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही असं नका सांगू की लॉग इन आय डी कसा बनवायचा तो पण तुम्ही कॉमेंट करू नका तर त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघा तर मित्रांनो जर तुम्हाला काढायचं असे खरोखर तर टिपण नकाशा तर तुम्हाला थोड दोन तीन व्हिडिओ बघावेच लागणार आहेत कारण की मी जर सगळ्या एकच व्हिडिओमध्ये टाकलं तर तो वीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ होऊन जातो तर मी तुम्हाला समजवतो नवीन वापरकर्त्यासाठी नोंदणी ह्याच्यावर तुम्हाला दाबायचं आहे इथे इथे बघा इथे ऑप्शन आहे तर तुम्ही तिथे दाबल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस येईल आणि तुम्हाला पूर्ण त्याच्यात डिटेल भरावी लागणार आहे आणि त्याच्यात जी प्रोसिजर आहे ती पण थोडी कठीण आहे त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच जाऊन तुम्ही बघा जुने फेरफार कसे काढायचे तो मी तिथे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर तुम्ही ही सगळी माहिती भरायची असं मित्रांनो आणि ह्याच्यात थोडं कठीण असल्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्ही का करू शकणार ज्यांच्याजवळ लॉग इन आय डी आहे तो ते त्यांनी इथे डायरेक्ट भरायची आहे जर माझे त्यांनी दोन तीन व्हिडिओ बघितले असतील याच टॉपिकवर तर त्यांनी इथे लॉग इन आय डी तुमची जर तुम्ही सेव्ह केलेली असेल तर इथे भरायचं आहे मी फटाफट भरून घेतो आणि आपण लॉग इन करूया व्हिडिओ जास्त ला मोठा नाही करत तर मी आपण मी माझी डिटेल पूर्ण मी भरलेली आहे आणि मी आता लॉग इन करतो आहे लॉग इन केल्यानंतर मी तुमचा काही असा इंटरफेस तयार होईल म्हणजे सगळ्याच प्रकारे सगळ्याच डॉक्युमेंटला असाच इंटरफेस येणार आहे पण त्याची प्रोसिजर ही वेगवेगळी आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावाच लागणार आहे तर आपण जे आहे मूलभूत शोध त्याच्यात अचूक शोध आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून ठेवायचा आहे जर त्याच्यावर ऑलरेडी तेच असणार आहे नंतर आपल्याला आपला जिल्हा असेल तो निवडून घ्यायचा आहे तुमचा जो जिल्हा असेल कोणत्या जिल्ह्याचा काढायचा आहे त्या जिल्हा तुम्हाला तो तिथे निवडून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला तुमचा जो तहसील असेल किंवा तालुका असेल त्याच्यात -like जो लिहिलेला असेल इथे अजून सहाच जा आहेत तर तुमचे अजून अपडेट व्हायला टाईम लागेल तर आपण तो पण सिलेक्ट करून घेऊया नंतर या साईडला तुम्ही गाव आहे गाव पण निवडून घेऊया माझ्या माहिती मी समजवण्यासाठी कोणतं पण एक गाव निवडून घेतो आणि नि तुम्हाला फटाफट पड़ करून दाखवतो असं प्रकारे तुम्ही केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जो तुमचा सर्वे नंबर गट नंबर असेल तो पण भरायचा आहे तर त्याच्या अगोदर हे आपण हेकडे जो टिपण नकाशा काढण्यासाठी कोणता सिलेक्ट करायचा आहे ते पण मी तुम्हाला समजवतो तर तुम्हाला थोडं स्क्रोल करून खाली यायचं आहे मित्रांनो इथे स्क्रोल करून खाली आल्यानंतर टिपण भूमी अभिलेख कार्यालय असा एक ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर जसं तुम्ही क्लिक करतील तर त्याच्या साईडलाच एक भूमापन क्रमांक भरा असं एक ऑप्शन येईल तिथे तुम्हाला तुमच्या कोणत्या नंबरची माहिती पाहिजे आहे ते तिथे तुम्हाला भरायची आहे तिथे भरल्यानंतर इथे एक शोधा म्हणून बटन आहे ते तुम्हाला दिसत असेल निळ्या कलरमध्ये त्याला दाबायचं आहे त्या नंबर बटनवर दाबल्यानंतर तुम्हाच्या पुढे भरपूर मोठी माहिती येईल आणि त्याच्यात तुम्हाला तुमचा जो मेन नंबर असेल सर्वे नंबर जो गट नंबर असेल किंवा हिस्सा नंबर असेल तो तुमचा बरोबर असेल तोच सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा तुम्हाला टिपण नशा नकाशा काढायचा आहे तर इथे आपल्याला संपूर्ण दिसतं तर इथे आपल्याला एक हिरव्या कलरमध्ये कोट कार्टमध्ये ठेवा अशा प्रकारे एक बटन ते आहे तर आपण त्याच्यावर दाबायचं आहे त्याच्यावर दाबल्यानंतर आपल्याला एक खर परत खाली एक चॉकलेटी कलरचं बटन आहे पूर् पूर्णालोकन करा असं बटन आहे त्याच्यावर तुम्हाला दाबायचं आहे अशा प्रकारे दाबल्यानंतर मी ऑलरेडी दोन फाईल डाउनलोड करून ठेवलेल्या तर मी पहिले त्या रिमूव्ह करून टाकतो म्हणजे समजण्यासाठी सोपं जाईल तर ही आपण आता फाईल घेतलेली आहे तो तर आपण त्याच्या खाली आपण आल्यानंतर एक पुढे जा म्हणून एक बटन असतं मित्रांनो पुढे जा यावर बटनवर दाबल्यानंतर असा एक पॉपअप येईल तर थोडं तुम्हाला ओके पुढे जा ओके पुढे जा ओके असं करत राहायचं आहे जिथपर्यंत आपली फाईल डाउनलोड होत नाही कारण की थोडं टाइम लागतो तुमचा नेटवर्क पण डिपेंड आहे की कि क किती फास्ट होते तर तुम्ही फटाफट करून घ्या आणि पुढे जा ओके पुढे जा ओके असं करत राहा तर तुमची जी फाईल डाउनलोड झाल्यानंतर एक वेगळाच इंटरफेस तुमच्या समोर येईल आणि लगेच तुमची तिकडे तुम्ही माहिती घेऊ शकतात ज्यांची इंटरनेट स्पीड फास्ट असेल त्यांचं लगेच होऊन जाईल तर आपल्याला ट्राय करत राहायचं आहे जिथपर्यंत आपला डॉक्युमेंट डाउनलोड होत नाही तर हे बघा डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला खाली एक निळ्या कलरमध्ये ऑप्शन येऊन जाईल आपला डॉक्युमेंट डाउनलोड झालेला आहे असं आपल्या उपलब्ध माहिती डाउनलोड झाली असं खाली एक लिहून येईल आणि वरती माहिती पण असेल आपल्या डॉक्युमेंटची ती पण आपण चौकशी करून घ्यायची तर जे बटन दिलेलं आहे निळ्या कलरचं मग त्याच्यावर आपल्याला दाबायचं महाराष्ट्र राज्यातील आपले एकमेव चॅनल आहे तिथे मी जमीन मोजणीबद्दल आणि गव्हर्नमेंटचे नवीन नवीन जी आरबद्दल तुम्हाला सगळी माहिती देत राहतो आणि लोकांचे जे अडचणी असतील त्याच्यावर मी प्रत्येक रविवारी लाईव्ह येऊन त्यांचे प्र प्रत्येक अडचणीवर सोल्युशन त्यांना देत असतो तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं सा बेलायकन आहे त्याला पण तुम्ही दाब दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला पण पूर्णपणे सपोर्ट भेटेल आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील ते मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यास मदत करेल आहे आणि आपली जी फाईल आहे ती आपण तिथून डाउनलोड करू शकतात आणि बघू शकतात तर आपण त्याच्यावर दाबूया आणि आपण ती माहिती आहे ती आपण घेऊया की कशा प्रकारे जो टिपण नकाशा असतो तो आपण कशाप्रकारे घेतात तर तिथे दाबल्यानंतर एक डाउनलोड म्हणून खाली एक बटन येईल त्याच्यावर आपल्याला दाबायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की वरती तुम्हाला तीन डॉट दिसत असतील नाहीतरी इथून पण तुम्ही ओपन करू शकतात तर वरती तीन डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नाहीतर तुम्ही इथून पण क्लिक करू शकतात जसं तुम्ही वरती तीन डॉटवर क्लिक करते तर तुम्ही डाउनलोडवर क्लिक करायचं आहे तर वरती सगळ्यात वरती तुमची ती फाईल असणार आहे तर ती फाईल असेल ती त्याच्यावर तुम्हाला दाबायचं आहे त्याच्यावर दाबल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट फाईल टू असा एक ऑप्शन येईल त्याच्यावर तुम्हाला दाबायचं आहे त्याच्यावर तुम्ही जसं दाबतील नंतर तुमचा जो स्टोरेज असेल त्याच्यात नेण्यात येईल आणि तिथे कोणत्या फोल्डरमध्ये तुम्हाला सेव्ह करायची आहे ते तिथे विचारलं जाईल मग आपल्याला फोल्डर सिलेक्ट करायचं आहे आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही लिंक ओपन करतील त्यावेळी असा एक इंटरफेस येईल तुमच्यासमोर तर खाली तुम्हाला एक ॲडव्हान्स म्हणून एक बटन येईल ते ॲडव्हान्स म्हणून जे खाली निळ्या कलरमध्ये बटन आहे त्याला तुम्हाला दाबावं लागणार आहे अन्यथा तुम्ही लॉग इन हो त्याच्यात लिंक ओपन होणार नाही तर तुम्ही ॲडव्हान्सला दाबल्यानंतर एक इथे एक दुसरा एक प्रोसीड टू एकशे पंधरा डॉट एकशे चोवीस असं लिहिलेलं असेल तुम्ही जर हे मिस के हो के केलं तर तुम्ही काहीच करू शकणार नाही आणि खाली कॉमेंट तुम्ही करतील काय ओपन होत नाही तर त्याच्यावर तुम्हाला दाबायचं आहे ज्यांनी मिस केलं ते कधीच नकाशा ओपन करू शकणार नाही आहे तर तुम्ही दाबल्यानंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल तर आपण जाऊया फाईल आपली जी डाउनलोड झालेली तिथे जाऊया परत आणि आपण तिची डिटेल घेऊया आपण ते फाईलवर आलेले आहेत आणि आपण एक्स्ट्रॅक्ट कुठे करायचं आहे ते आपण सिलेक्ट करून तिथे एक्स्ट्रॅक्ट खाली लिहिलेलं आहे तिथे एक्स्ट्रॅक्ट करायचं आपल्याला दाबायचं आहे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर खाली आपली सगळ्यात खाली ती फाईल आलेली आहे बारा नंबरची तर आपण तिला क्लिक करूया ती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला डॉक्युमेंट आपण डाउनलोड केलेला आहे तो आपल्याला तिथे दिसणार आहे पी डी एफमध्ये तर आपण तिथे तो आपण दा दाबून बघू शकतात आणि आपण त्या पी डी एफ म्हणजे आपण त्याची प्रिंट पण काढू शकता तर अशा प्रकारे जो आपण नंबर सिलेक्ट केलेला त्याचा हा टिपण नकाशा आहे आणि हा मोडी लिपीमध्ये आहे तर मी तुम्हाला हिंदीमध्ये एक नकाशा मी डाउनलोड केलेला आहे याच्या अगोदर तो पण मी तुम्हाला दाखवतो की तो कशा प्रकारे असतो आणि कशा प्रकारे त्याच्यात सगळी माहिती लिहिलेली असते आणि तो टिप्पण नकाशा कशा प्रकारे बनवलेला असतो तर मी फटाफट तो टिप्पण नकाशा ओपन करतो आणि मी तुम्हाला दाखवतो एक बघा हिंदीमध्ये ही सगळी माहिती आहे म मराठीमध्ये सॉरी आणि त्याच्यात सगळी लिहिलेलं आहे जे जिल्हा तालुका गाव सगळं नंबर वगैरे सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे आणि गव्हर्नमेंटचा त्याकडे स्टॅम्प पण आहे कोणत्या साली केलेला आहे ते पण तिथे सगळी माहिती लिहिलेली आहे आणि हा तो टिपण नकाशा आहे आणि तुम्ही बघू शकता की त्याच्यात सर्वे नंबर गट नंबर काय असेल त्याची सगळी माहिती तिथे पूर्णपणे लिहिलेली असते आणि खा जे लाल रेषामध्ये आहेत ते मित्रांनो हिशे आहेत तर तुम्ही तिथे बघू शकतात की कशा प्रकारे पूर्वी हिस्से होते ते पण त्याची तुम्ही पूर्ण चौकशी करू शकतात आणि हा टिपण जो नकाशा आहे त्याचाच तो सातबारा आहे आणि त्या सातबाऱ्यावर पण तुम्ही चेक करू शकतात की कशा प्रकारे ती माहिती चुकीची आहे की बरोबर आहे त्याचा तुम्ही तिकडे पूर्णपणे चौकशी करू शकतात आणि जर जुने सातबारे कसे बघायचे ह्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे आणि कोणी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्रामला जॉईन करून ठेवा म्हणजेच तुम्हाला सगळ्या अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळोवेळ बघायला भेटतील आणि माझे कोणतेच व्हिडिओ मिस होणार नाही तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र